काही नेत्यांना राजकीयदृष्ट्या कमी केली अशी शंका येणारी नावं आता साधारणपणे समोर येत आहेत विरोधी पक्षनेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष म्हणून काढण्यात आलेले आहे थोरात साहेबांची काढण्यात आलेले गृहमंत्री म्हणून राहिलेले जयंत पाटील साहेबांची देखील सिक्युरिटी त्या ठिकाणी पूर्णपणे काढून टाकण्यात आलेले आहे माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये काही कपात त्या ठिकाणी केलेले आहे मला वाटतं हे थोडं राजकीय रंग ह्याला दिसतो आहे आणि जर तो नसेल तर मग त्या पद्धतीची त्या पद्धतीचा खुलासा झाला पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये या मंडळींच्या बाबतीत काही विषय पुढं आले तर त्याची जबाबदारी गृह खात्याने घेतली पाहिजे ते भेटायची आवश्यकता नाही कारण की थ सुरक्षा कोण मागत नसतं ती अनालिसिस करून त्या त्या डिस्ट्रिक्ट युनिट करून माहिती घेऊन राज्यातले त्यांचं फिरणं माहिती घेऊन ती ग्रह खातं स्वतः देत असतं त्यामुळं यात भेटून मागण्यासारखं काही का नाही आहे ही राज्याची जबाबदारी आहे सत्तेत असणाऱ्या पक्षाची जबाबदारी आहे की ही जबाबदारी पार पाडणार मला वाटते आता सत्तेत असल्यानंतर आरोप करण्यापेक्षा त्याची चौकशी करावी त्याने आरोप करणं सोपं असतं परंतु शेवटी या, बदल्य या, मा या बदल्या ज्यावेळी होतात कुठल्याही बदल्या आता बदल्याची सिस्टीम आपल्याकडे या ठिकाणी म्हणजे पोलीस खात्यामध्ये ई बी आय ते बदल्या त्या ठिकाणी करत असतं परत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सचिवांच्या माध्यमातून या बदल्या होत आहेत मग तुम्ही ज्या कर्तृत्वान आय ए एस ऑफिसर्सनी सचिवांनी या बदल्या केल्या त्यांच्यावर शंकेचं बोट या ठिकाणी करताय का किंवा त्यांच्यावर शंका घेताय का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे पण थेट ना कुठे नाही मला वाटतं आता राजकीय एक स्टेटमेंट त्याने केलेला आहे कदाचित एअरबसचा जो प्रकल्प राज्यातून गेलेला आहे त्याचं त्याच्यावरचा फोकस ती बातमी किल्ल व्हावी म्हणून आता नव्या आणि नवे आरोप करायचे म्हणजे जेणेकरून ही जी मूळ विषय आहे तो बाजूला राहील हा त्यांचा एक प्लॅन आहे आता कदाचित अजून एक दोन तासांत आणखी नवी नवी नवीन आरोप येतील संध्याकाळी आणि एक नवीन आरोप येतील काल किशोरी पेडणेकरांचं नवीन सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे जो मुळात राज्याच्या हिताचे जे निर्णय आहेत ते बाजूला ठे कसे मीडियाच्या माध्यमातून बाजूला जातील आणि ते किल करायचे हा एकच एजेंडा त्यांचा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट